रुक्मिणी माता म्हणजे देवाची बायको, बायको बायको देवाची बायको म्हणजे आपल्या सगळ्यापेक्षा जवळची ना, सगळ्यात जवळची. आणि तिला वाटायचं सगळ्यात जवळची मीच आहे. देवाला 16108 जरी असले तरी मी आपण ती आपण, आपण हाय म्हणून टिकलाव. दुसरी असती तर होय ग लोणीच्या मार रुक्मिणी आणू फी रुक्मिण प्रत्येक बारीच्या नाही ठेला म्हणती. मी हाय म्हणून टिकले, दुसरी असती तर पळून गेली असती. लय खुश हो नका, ते मनातल्या मनात म्हणतात तू उलट मी दुसरी केली असती. आजकाल कोणी एकनिष्ठ राहिलं नाही महाराज बरं काय, आणि संसाराच्या बाबतीत तर नाहीच नाही. या छोटी रुक्मिणी माता ही एक स्त्री होत्या. कधीतरी मनामध्ये भगवंताला सुद्धा अहंकार येतो. रुक्मिणी मातेला अहंकार झाला, देवाला फार बायका पण माझ्यासारखी गुणवान सत्वशील तेजस्वी पवित्र नाही. मी फार समंजस, देवाचं सगळं मी खपवून घेतलं. माझ्या जागी दुसरी असती तर खपवून घेतलं असतं का? मी सगळं देवाचं हां सगळं सगळं राध अपराध सगळं सगळं खपवून घेतलं. पाडवा बलिप्रतिपदा माहीत आहे कधी असते? दिवाळीत. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते, म्हणजे आमच्याकडे तरी. तुमच्याकडे बहीण भावाला बायको ना दिवस बघून ओवाळीत जा. बाहुलय असत्यात नवरा, पाडव्या दिवशी नवराच ओवाळायचा महाराज बरं का. मग पाडव्या दिवशी रुक्मिणी माता मनामध्ये अहंकार, हातामध्ये पंचारतीचं ताट घेऊन गाभाऱ्यात येत आहेत. रुक्मिणी माता आहेत त्या भगवंतावर नितांत प्रेम करणाऱ्या श्रद्धा ठेवणाऱ्या भगवंताच्या प्रिय पत्नी आहेत त्या. गाभाऱ्यात येत आहेत, मनात छोटासा अहंकार आहे, अहंकाराचा वारा आहे आणि या अहंकाराच्या वाऱ्याने भगवंतात दिसेन असं झालंय. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया ता कवना गोवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाज रे भैया तुला काय झालं लाज आहे? आवया का नवऱ्याला बाबाला याल ते आता बघन तिकडं माझाच नवरा आहे, बघन तिकडं होईन का असं? पण तो देव आहे ना, तुझी असत्ते निवेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी असत्ते, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, चालू शिव कोणाची असत्ते कोण बोलविते, हरिविना देखवी ऐकवी एक नारायण. त्या भगवंताला काय हजारो स्वरूप घेऊन पांडुरंग गाभाऱ्यात उभा आहे. बघा ना तिकडे पांडुरंग आहे. विठ्ठलाच्या अडीस्थळी भरलं, जिकडे तिकडे देव आहे. आता यातला नेमका माझा कुठला? नाही वळकू आलं, लोक तोंडात शेण घालतील म्हणतील. तोंड घेऊन म्हणली होती माझ्यासारखी जवळचीच नाही, इतक्या जवळची आहे तो ओळख देव. आता विष्णुदास नामायाने ताबियली खून, महाराज वैजयंती माळा देव उभा आहे. कसा वळकू आला? ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर आहे, त्या चरण कमलामुळे पांडुरंग वळकू आलाय. हे झालं आपल्या दृष्टिकोनातून, पण देव वळकू का आलाय? अहंकाराचा वारा नेला गो राजसा माझ्या विष्णुदासा. देव ओळखायला सुद्धा अहंकार चालत नाही, मग देव आपलासा करायला अहंकार कसा चालेल? देवाला इतकं जवळचं करा ना.
असं ना तर माय लेकरांचं काय लाभाशिवाय प्रेम करा काय भगवंतावर. 70-75 वर्षाची म्हातारी दारात श्रीकृष्ण भगवंताची रांगोळी काढत होती. उद्धवाने देवाला देवाने उद्धवाला प्रेमाची प्रचिती करायला गोकुळातच पाठवलं होतं. उद्धवाकडे ज्ञान फार भयंकर ज्ञान. तुम्ही आम्ही कुठेच नाही, उपनिषद वेद शास्त्र उच्चार आपाप पसंत ज्ञान उद्धवाचं, पण प्रेम नाही. तो प्रत्येक दृष्टीकडे बघताना एका तर्काने म्हणजे टेक्निकने बघायचा. परमार्थात तर्क वितर्क चालत नाही, साधा भाव एवढा पुरेसा आहे. उद्धवाने पाहिलं 70-75 वर्षाची म्हातारी जिला धड दिसतही नाहीये, हातही थरथर कापतायत, पण तिनं रांगोळीत काय कृष्ण काढलाय असं वाटतंय, देव साक्षात समोर उभा आहे. उद्धव म्हणला एवढा सुंदर देव या वयात? गवळण म्हणली मग माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. डोळ्यात झाकले ना तरी सुद्धा असाच देव काढू शकताय एवढा विश्वास. म्हणे मग एवढं प्रेम? म्हणे मग आई एवढं म्हणतेस एवढं प्रेम आहे, पण ज्ञान कमी पडलं ग तुझं. काय झालं रे उद्धवा, नुसतं प्रेम असून चालत नाही ग. एवढा सुंदर श्रीकृष्ण काढलास खरा, पण चुकवलास की? गवळण म्हणली जाग्यावर मरण, जर देवाच्या या चित्रामध्ये एकही चूक झाली असेल. चुकलं रे, काय चुकलं? अगं माझी माय, एवढा सुंदर श्रीकृष्ण काढलास, तू श्रीकृष्णाला पायच नाही काढलीस. गवळण म्हणली येड्या, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय बघ, तुला फक्त अक्कलच आहे दुसरं काही. ऐक म्हणे, खरं आहे तुझं उद्धवा की मी देवाला पाय नाही काढले. डोळ्यात पाणी आणून गवळण सांगते उद्धवा त्याला पाय होते, म्हणून तर आम्हा सगळ्यांना सोडून मथुरेला निघून गेला रे. तेव्हा त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं, पण उद्धवा मी जर रांगोळीत पाय काढले आणि नकळत इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले. उद्धवा विचार करा प्रॅक्टिकली, रांगोळीतला देव जाणार आहे अर्थात नाही, पण प्रेम आहे. प्रेम आहे की देव नजरेच्या आड होता का म्हणा, करी लाभावी ना एवढं प्रेम असं. त्यालाही कधीतरी म्हणावं महाराज श्याम सावरी मेरी श्याम सावरे, श्याम सावरी मेरी श्याम सावरे, चण कब हो का भुन जाया तुझ मिल जाए सारी दुनिया छोड़ दू, कुछ मांगू नहीं दोबारा तुझ मिल जाए सारी दुनिया छोड़ दू, कुछ मांगू नहीं दोबारा श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब हो का बन जाया तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दू, कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दू, कुछ मांगू नहीं दोबारा दोबारा दोबारा. देवा तू है रे ओ पालन हारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नाही. हे प्रेम हा विश्वास. कोरोनाच्या काळात कोरोना दिसला, कोरोनाचा विषाणू दिसला का? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचाही विश्वास ठेवा. देव तारल्याशिवाय सोडणार नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा हा विश्वास आहे. सर्व कळू आले महाराज, त्याला सगळं माहित आहे. मागे पुढे उभा आहे, आली आघात घालून या भार, निरविले संती
तो का मने माझे आहे हो विश्वास काय कारण जाने माबुलीचे चित्त तिचं हृदय आहे ना त्या भगवंताचं त्या लेकरांच्या बाबतीत कधीही तळमळते ना आणि आत्मीयतेनच आहे माई महाराज लेकरांना मारलं तरी आशीर्वादच देते मग आमची पांडुरंग माय तुम्ही नाही काही दिलं तरी दिल्याशिवाय सगळं त्यानेच दिलं हो मीरा पकी कृपा सप काम हो मीरा आपकी कृपा सप काम हो पटवार की बिना ही मेरी नाव चल रही है हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है करता नहीं कुछ भी फिर भी नाम हो रहा है करता नहीं कुछ भी फिर भी नाम हो रहा है कई कई मन समझता आमचा गाथा पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे ज्ञान आमच्याकडे प्रबळ आहे तरी आम्हाला कोणी विचारत नाही पण काही महाराज लोक थोडंच ज्ञान आहे हो पण लयच तार काय ह्यांना दिवसातनं तीन तीन आणि चार चार आणि हा पंचवीस आणि तीस तीस घेते ती एवढंच ज्ञान घेतलंय म्हटल्यावर एक छोटंसं ज्ञान अजून सांगते परमार्थ हा वय आणि अनुभव याच्यावर जेवढा अवलंबून आहे परमार्थ तेवढाच प्रारब्ध याच्यावर सुद्धा अवलंबून आहे प्रारब्धा अन्न मान धन ते का प्रारब्धा जर परमार्थ फक्त वयावरच अवलंबून असता ज्ञानावरच अवलंबून असता तर पाच वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोपरायांना उपदेश केला नसता 16 वर्षाच्या माऊलीने जगाला ज्ञानेश्वरी सांगितली नसती सोपं आहे हो पण आम्हाला सोपं जमत नाही आम्हाला अवघड लागतं अवघड आमचं कसं आहे आम्ही करतो कमी पण दाखवतो जास्त कोरोनाच्या काळात आम्ही किलोवरच तांदूळ दिला पण आका फेसबुक जाम केला तू देतोच कशाला